अहो दादा हे वायरस कवर कुठे मिळेल? वायरस कवर नाही, अश्वमेधचं रिकवर। व्हायरसचा कर्दनकाळ, टोमॅटो, मिरची, भेंडी, वांगी, वेल वर्गीय भाजी पिकाचा शत्रू व्हायरस, ज्यामुळे पिकाचं मोठं नुकसान होतं। कोकडा, घुबडा, चुरडा, मुरडा रोगावर तात्काळ नियंत्रण, अश्वमेधचा रिकवर। लागवडीनंतर पहिल्या महिन्याचाच फवारा आणि व्हायरसची चिंता सोडा। सर्वत्र उपलब्ध। राहुरी तालुक्यातील टाकळीमिया या ठिकाणी सर्वात जास्त नुकसानीची नोंद झाली आहे। शेतकऱ्यांच्या कपाशी, सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। तरी शासनानं त्वरित शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली आहे। रवींद्र मोरे यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्यात उतरून शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली, तर त्यांच्यासोबत नुकसानग्रस्त शेतकरी बाळासाहेब निमसे, लताबाई मगर, अनिल निमसे, संजय करपे, भाऊसाहेब बोबडे, ज्ञानदेव मगर, दत्तात्रय मगर, नागूभाऊ निमसे, अमोल निमसे यांची उपस्थिती होती। मी बाळासाहेब शंकर निमसे, राहणार टाकळीमिया, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। आमचे एकरी कपाशीचे 25-30 हजार रुपये खर्च आले, आमचे कपाशी पाण्यामध्ये गेल्यात। आम्हाला जर आता पुढं सरकारने काही जर मदत केली नाही तर आमचे पुढचे पिकं सुद्धा उभा राहणार नाहीत। आम्हाला सरकारने एकरी 50-50 हजार रुपये मदत दिली पाहिजे ना। आता काहीतरी कांद्याचं तेच झालं, कांद्याची निर्यात बंद करून टाकतेत, चालू करतेत। आज 1200 रुपयाने कांदा इकू राहिला आहे, आम्हाला शेतकऱ्यांना त्याच्या 2 पैसे सुद्धा काही शिल्लक राहिनात। आणि दोन महिन्यापासून आम्ही सरकारचं चाललेला हा खेळ पाहू राहिलोय। आमचा इकडे खेळ झालाय सगळा, सरकारने काहीतरी याच्यावर विचार करायला पाहिजे। एकनाथ शिंदे सरकारला आमची विनंती का जरा शेतकऱ्यांकडे जरा बघा, नाही तर शेतकरी संपला तर सगळं संपून जाणार आहे। आज हे पिकाची नुकसान झालेले आहे, 20-25 हजार रुपये खर्च लागलेला आहे। आता पुढं काय करावं हे पंचायत पडलेली आम्हाला। आता असं जर पिकं चालले तर शेतकऱ्यांनी काय करावं? शासनाकडून अशी अपेक्षा आहे, त्यांनी आम्हाला होणारा खर्च एकरी 50 हजार रुपये देण्यात यावा। गेली 15 दिवसापासून सातत्याने मुसळधार पाऊस चालू आहे। 70-80 मिलीमीटर इतका पावसाची नोंद झाली, इतका पाऊस झाला इतकी। तरी पण ह्या शासनाचे डोळे दाखलेले, लोकप्रतिनिधीसुद्धा झोपलेले, कोणताही लोकप्रतिनिधी शेतकऱ्याकडे बघायला तयार नाही। यांचं हेच चाललं आहे, राज्य मंत्रिमंडळ, ईडी, चौकाशा, हे 40 तिकडे गेले, ते इकडे गेले, पण शेतकरी इकडे मरायला लागला, पण एकाचं पण इकडे शेतकऱ्याकडे लक्ष नाही। आज अतिवृष्टीनं या हातातोंडाशी आलेला घास निघून चाललेला आहे, पण अद्यापही एकाही लोकप्रतिनिधींचं तोंड उघडलं नाही का शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामे करा, शेतकऱ्याला मदतीची गरज आहे, असं कुठंही होत नाही। असं मी लोकप्रतिनिधींचा पहिल्यांदा निषेध करतो। आणि सरकारला मी आज सांगतो, लवकरात लवकर शेतकऱ्याचे पंचनामे करून शेतकऱ्याला एकरी 50 हजार रुपये मदत ही मिळाली पाहिजे। जर मिळाली नाही तर मराठवाडा विदर्भाच्या सारख्या आत्महत्याचं सत्र आज इकडं पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रमध्ये चालू झाल्याशिवाय राहणार नाही। जर शेतकरी जर वाचवायचा असेल तर तुम्हाला ही तातडीनं मदत करावं लागेल। आपण म्हणतो देश हा, भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, 70% अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे, असं म्हणायला आहे फक्त। पण शेतकऱ्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे, शेतकऱ्याच्या कोणत्याच पिकाला भाव नाही। आपण कांद्याचं बघतो, आपण ऊसाचं बघतो, आपण आता हे सोयाबीन असन, मका असन, कपाशी असन, ह्या पिकांचा आता हातातोंडाशी आलेत, आता ह्या कायऱ्या यायला लागल्यात। ह्या पिकाला इतकं पाणी आहे का याचे मुळे सुद्धा कुजून गेलेत, सडून गेलेत, आणि हे पिकं आता येणार नाही। अशात शेतकऱ्यांनी करायचं काय? जे थोडेफार पैसे होते या पैसे सुद्धा जवळचे खर्चून बसलेले, आणि लवकरात लवकर जर यांनी जर तातडीनं शेतकऱ्याला जर 50 हजार रुपये मदत केली नाही एकरी, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही। आणि येणारा काळ हा अतिशय कठीण असणार आहे, आणि येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे रस्त्यावर उतरून आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। आमची सरकारला एकच विनंती, आता कुठल्याही पंचनामे किंवा कशाच्या भानगडीत न पडता डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर एकरी 50 हजार रुपये मदत ही झाली पाहिजे, तरच शेतकरी वाचल। कारण शेतकऱ्यावर दोन्ही संकट आहे, आसमानी आणि सुलतानी। आपण बघतो शेतीमालाला कुठल्याच भाव नाही, ऊसाची ही ऊसाची सुद्धा पेमेंट काही कारखान्याने आज केलेली नाही अद्याप सुद्धा, आणि अशातच ऊसाला सुद्धा 10-10 वर्षापासून तोच भाव आहे। आणि हातातोंडाशी आलेला हा घास, आता कपाशी असन, सोयाबीन असन, मका असन, तूर असन, इत्यादी पिकं
पण आता हे जास्त पाऊस झाल्यामुळं उपळून चाललेत. अशा शेतकऱ्यांनी करायचं काय? मराठवाडा विदर्भासारख्या आत्महत्या सत्र इकडं सुरू व्हायला बसलं, त्याच्यामुळं सरकारने लवकरात लवकर लक्ष घालून शेतकऱ्याला 50,000 मदत करावी. उभ्या पिकामध्ये पाणीच पाणी पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखील पाणी आलं. हातातोंडाशी आलेला घास असा निसर्गानं हिरावून घेतला, त्यामुळं सर्वच शेतकरी हवालदिल झालेत. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी लोकप्रतिनिधींना शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी वेळ नसल्याची खंत बोलून दाखवली. तर शासनानं वेळीच नुकसान भरपाई दिली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल असाही इशारा दिला आहे. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.